हाय गाईज, नमस्कार. मी पांडुरंग सराडेकर. आमच्या भेटीला आज नवीन व्लॉग येत आहे आणि तुमच्या भेटीला पण येत आहे, कारण आमच्यासाठी आम्ही करत आहोत, कारण एक आठवण म्हणून आम्ही व्लॉग करत आहोत. असे काही वर्षानंतर आम्हाला ते बघायला मिळतील अशा रीतीने आम्ही करत आहोत. तर आमचा हेतू एवढाच आहे की आमची आठवण राहील अशा रीतीने बघतो. तर आम्ही हैदराबाद टूरला गेलो होतो, तेवढीच संख्या आम्ही येथे जाणार आहोत फार्म हाऊसला. धनंजय पाटील याच्या मेहुण्याचं आहे. त्या हैदराबाद टूरला गेलो होतो तेव्हा आम्ही डिस्कशन केलं होतं की इथून गेल्यावर काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर आम्ही हा प्लॅन करू की कर्जत फार्म हाऊस इथे जायचं आहे, माझ्या मेहुण्याचं आहे, असा धनंजय पाटील बोलला होता. तर 10 दिवसाआधी प्लॅन झालं की इथे इथे जायचं, असं अरेंजमेंट केली आणि बुकिंग वगैरे केली. तर आम्ही 8 जण होतो, 8 जणातून 3 जण कॅन्सल झालेत काही कारणास्तव, त्यांचं काही प्रॉब्लेम आलं आहे मधीनच. तर राहू द्या, काही हरकत नाही. आम्ही 5 जण फ्रेंड्स आहेत आणि त्यांची फॅमिलीज, म्हणजे टोटल 10 जण आणि 3 मुलं आहेत. तर मग जाऊया आपण आता ह्या व्लॉगचा आनंद घेऊया आणि पहा, स्टार्ट टू एंडपर्यंत पहा, फुल मस्ती मजाक मस्ती आहे, खूप भारी होईल असं वाटतो आहे मला, कारण की उत्सुकता जास्त आहे आणि लेडीजची तर सांगू शकत नाही एवढी उत्सुकता झाली आहे, कधी निघतो असं झालं आहे. तर पाहूया आता आम्ही पहिल्यांदा कुठे कुठे काय काय घ्यायचं आहे ते पाहूया, नंतर आम्ही लास्टला तुम्हाला दाखवू काय आहे ती एन्जॉयमेंट. गाईज, आता आम्ही CNG भरत आहोत, कारण की आता आम्हाला लेट होणार आहे, त्यामुळं थोडी CNG भरतो आम्ही पूर्णपणे आणि जाऊ आम्ही आता फार्म हाऊसला. रेडी आहेत सगळी आणि आता CNG भरली जाते. आमचं स्टॉपवरच आहे CNG पंप, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही, आता फुल करून जाऊ आम्ही. 700-800 रुपये होतील. आता झाले आमचे CNG भरून आणि आता आम्ही चाललो आहोत काही थंडा वगैरे आणायला आणि चिकन्स राहिले थोडंसं, 2 किंवा 4 किलो काय राहिलं ते चांगलं आहे आमच्या मित्राई. तर आम्ही चाललो आहोत आता कुठे चाललं आहे, रिलायन्स मार्टला चाललो आहोत, तिथे आम्ही शॉपिंग करू थोडीशी थंडीची, एवढ्याची खरेदी करायची, एवढ्याची भरपूर पैसा आहे आमच्याकडं, त्यामुळे आम्ही आता पाहूया. आता आलोय रिलायन्स मार्टमध्ये आलोय, जरासा आम्हाला थंड पाहिजे, रिओ वगैरे. आता चाललो आम्ही शॉपिंग करण्यासाठी, रिओ वगैरे घेण्यासाठी चाललोय. भेटला इथे खजाना, भेटला मला 49 ला. काय काय घ्यायचं आता आम्ही बघायला आलो, तर रिओ पाहिजे होते आम्हाला, तर रिओ नाही आहे तिथे आणि हेल वगैरे मॉन्स्टर मॉन्स्टर अँड हे सगळं आहेत, तर घेतो आम्ही साधन आहे ना आपण, ते काय 15 घेतो हे. हेल किती घ्यायचं? 15 हेल चालेल ना. काय हेल किती हेल? हेल आज आपले 15 घेणार. 15 हेल 15 हेल 2-2 घेतील ना, 5-5 जण कामच काढ. मॉन्स्टर मॉन्स्टर आहे तर तो आपल्याकडे एवढी थंड्याची सोय झालेली आहे आमची. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 किती रेट? 1111. किती झालं? 1011 रुपये झाले आमचे थंडेचे. एवढा थंडा पितात गेली पोहर आहे निस. हे हेल, हे मॉन्स्टर, हे ॲप्या आहे का नाही? आमच्या जितूकडं राज पैसा आहे बघ. अरे ATMच फुल आहे. मग गुगल पे सगळीकडं, फोनपे गुगल पे हे काय आता त्याच्याकडूनच सप्रेम पेड सगळा डिमांड पण सगळा काय पण घेऊ शकतो नाही रे. नाही आता थंड्याची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही बघू चिकन घेऊ 3 किलो, कारण की जास्त नाही घेणार, मंडळी खूप आहेत, मंगळवार असल्या कारणाने काही कारण उपवास आहे, मला पण उपवास आहे, मी पण मंगळवार खात नाही, हे खातात का नाही काय माहिती नाही आपल्याला, पण बघू घेऊ. चाललं आहे आता आमच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये टाकणार, जसं लहान पोर कसं आणता तसं आणतो हो. आलो आता चिकन घ्यायला, आहेत फायटर वगैरे आहेत इथे, मला चिकन वगैरे घेऊन जाणार आहे इथे, तंदुरी करायची आहे.
चिकन घेऊन झालेलं आहे, तंदुरी चिकन, तंदुरी करायचं भेद झालेलं आहे, मुंडी वगैरे आहे तिकडे, कारण का कमी संख्या जेवाची आहे, मंगळवार असल्याकारणाने जो खाईल जो तो कोण खाणार काय माहिती नाही, पण आता इथे घेतलं आहे, घेतलं चालू करतो झाले चांगले आहेत. आता आम्ही जात आहोत, आता मुंडीचा बघतो काय प्लॅन आहे तो, झालं आहे का नाही मुंडी. आणि हे घेतले मुंडी, इथे आम्ही सामान घ्यायला, राईस घ्यायला घेतलं आहे, ते मसाला वगैरे घेतला आहे आम्ही. कशासाठी आपल्याला हे, कशासाठी? तंदुरी मसाला. कशासाठी? चिकन तंदुरी मसाला. चिकन तंदुरी मसाला आम्हाला ते तंदुरी करायची आहे आणि त्यासाठी आम्ही घेतलंय, पण आम्ही ना खात मंगळवारी, आम्ही ना खात, हेच खातात चिकन मसाला, मटन मसाला आणि पाण्याचं. चला आता फार्म हाऊसचा प्लॅन झाला आहे आमचं, 10 दिवसाआधी प्लॅन केलं होतं आणि बघायला गेलं तर आम्ही जवळजवळ 7 जण होतो फॅमिली, फॅमिली फ्रेंड्स आम्ही हैदराबादला गेलो होतो, तीच मंडळी आम्ही चाललो होतो. आता हे मास्टर कर्जतमध्ये आहे फार्म हाऊस धनंजय पाटील याच्या मेहुण्याचा, तर आहे तिथे आता आम्ही 5 जण आहे, तिघा जणांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आम्ही आता गेलावत पाहू शकते. आता मागे चालले सगळे पोरं वगैरे आले सर. हे हाय करा, हाय हे सर्व हाय कर, कुठे चाललो आपण? इथे किती जण बसतील मग? फार्म हाऊस वर तू बोल, फार्म हाऊस बोल, फार्म हाऊस हा कुठे? पवाल का? पवाल आंघोळ धुवा चाललो का? आंघोळ धुवाला, आंघोळ धुवा चाललो. किती दिवसाची शॉपिंग वस्ते का मी एवढ्या मोठ्या बॅगेज काय? 5 दिवस आणि 5 दिवस हे खांबा काढलाय नाही, टाक 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 आता ते बॅग पुढं. चला आलेले आहेत सगळे पाहुणे मंडळी. हो चला, तुमच्या मुलं टाइम झालाय, चला बोल काय मग आता बसत आहेत. आता कुठे चालू होतं? पण मी चाललो कर्जतमध्ये, कर्जतमध्ये एक फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसचा कर्जत कडावमध्ये, तिथे जाऊन आम्ही वन डे आमचा स्टे आहे, उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही रिटर्न येऊ. इथे आता पाहू शकता इकडे लेडीज बसणार धनंजय पाटील याच्या गाडीत. नको बाबा, बसा बसा, घ्या बसा, माग पोरा, माग पोरा बरोबर आहे. ए पिछे पिछे, ए बच्चा पिछे, अरे बच्चा पिछे. आता आमची गाडी एक चाललेली आहे. आता ही दुसरी गाडी, दोन्ही पण एरटिका आहेत. तुमची आजी काहीतरी देते. आता फायनली आमच्या 2 गाड्या निघल्या आहेत, आम्ही 5 जणच आहोत फॅमिलीच, तो टोटल मिळून आम्ही 10 जण आहेत. पाहू आता कशी एन्जॉयमेंट, कशी काय करायची ती आता पाहू पुढेच. थोडंसं व्हेजिटेबल घेत आहोत कारण की मंगळवार असल्याकारणाने त्यांना उपवास आहे आणि ते शुद्ध शाकाहारी आहेत, म्हणजे उपवास करण्या असल्याकारणाने ते व्हेजिटेबल खाणार आणि उद्या बोलतात ते आम्ही खाऊ, तर काय हरकत नाही. तर मग त्यांना पार्सल घेत आहे, तिथे बनवायला काय आहे साधन नाही आहे दुसऱ्या व्हेजिटेबलसाठी. बघू आता, बघू आता ज्याची इच्छा असते उपवास असते या घरात. आम्ही पोहोचलो फायनली आणि रात्रीचे 7:45 आहेत, थोडा उशीर झाला आम्हाला निघायला, उशीर झाला कारण की थोडेसे प्रॉब्लेम झालंच, 3 माणसं आमची कमी झाले आहेत, त्याच्यामुळं आम्ही थोडं आम्हाला अरेंजमेंट करायला थोडा उशीर झाला. चिकन वगैरे घ्यायला, अजून थंडा वगैरे घ्यायला टाईम झालं कारण सगळी कामावर असल्याकारणाने ॲडजस्ट करून गेले. आता तुम्ही बघू शकता फार्म हाऊस इतका चांगला आहे, खूप भारी आहे, दाखवतो तुम्हाला. आता चालले आता आतमध्ये बॅगा ठेवण्यासाठी, मच्छी चिकन वगैरे. इकडे काय बॅग? पत्रावळी, पत्रावळी वगैरे. सावकाश जा,
हे बघ इथे राकेश साडेकरने आणलेलं पाणी वॉटर आणि हे ड्रिंकिंग खूप पितात हे. आता मागची साईड पाहूया आपण कशी आहे ती. मागच्या साईडला चालू आहे आपण. खूप मोठा आहे. पाठीमागे पाहूया. खूप सुंदर असं वाटतंय कारण की झाडं असल्या कारणाने खूपच चांगलं वाटतंय. आणि इथे स्विमिंग पूल आहे. थोडा छोटा आहे पण काही हरकत नाही आहे. मान्य करून घेऊ. इथे बसायसाठी इथे आंघोळ करायचे आणि इकडे काय नाश्ता वगैरे करायचं. पाहायला गेलं तर खूपच सुंदर आहे. खूपच छान आणि छान. आता आतलं दृश्य दाखवतो तुम्हाला. आतमध्ये पण खूप छान आहे. एकदम घराज टाईपमध्ये हॉल. त्यामध्ये रूम्स आहेत. बेडरूम टाईप्स. इकडे बेडरूम आहेत. इकडे बेडरूम्स. भरपूर मोठा. आणि हा हॉल टाईपमध्ये आहे. इथे टी व्ही वगैरे आहे इथे बसायला. आणि इकडे किती छान आहे. इथे बाथरूम वगैरे. आणि इथे टाईमपाससाठी खेळण्यासाठी कॅरम बोर्ड आहे. म्हणजे खूप छानच वाटतो आहे. आणि पाहायला गेलं नाच गाण्यासाठी इथे डी जे आहे आम्हाला छोटासा. काय करत नाही. आणि आम्हाला जेवण्याची सुविधा करण्यासाठी इथे पण किचन पण आहे. चिकन मिळकडे आहे. तंदुरी आहे. आणि इथे लसूण काम दिलं आहे. आणि इकडे टमाटे तोडमोड तोडमोड संघटना. आणि इकडे कांदा कापी संघटना. भाकरी घरून आणल्यात. आणि इथं भाकरी टाकायला आम्हाला टाइम नाही भेटला. आणल्यात का. हा भरपूर सोय. खूप मस्ती चाललंय. इथं डी जे लावायला आहे. छोटा आहे पण खूप भारी वाजतोय. आणि इथे खूप मस्ती चाललंय. आणि इकडे जेवण वगैरे चाललंय सगळं. दुखा तर खूप लागले. असं काही हरकत नाही. खूप कांदा सोडलाय. लसूण. लसूण का. काही हरकत नाही. लक्ष दिलं. पीठ कुठे. पीठ कसला. पीठ आणलाय. उद्याला का. तुम्ही काय बनवणार नाही का. मग सुट्टी आहे. त्यांना घर काम आहे ना. घरी असत ना. तुम्ही फक्त निसणार. आराम आहे. मुंडी स्वच्छ ठेवा. नाही तर घाण ठेवा. तुम्हालाच खायची. तुम्हाला आवडत नाही का. नाही. अरे देव. मोठी वालांची सोय. वालाचे शेंगा. टोमॅटो कापायचं सव नाही म्हणून त्यानं टोमॅटो कापायला दिलाय. असं काय हरकत नाही. मच्छी मी आणले काढून ना. मच्छी कुणी आणले घरून. मसाला लावून. मी मसाला लावून. मी खूप मसाला. मसाला काय लावायचे. मसाले लावले स्वच्छ आपण नाही चांगला कुक्यात. मुंडी अँड मच्छी. हलवा मच्छी. हलवा आणि इकडे व्हेजिटेबल आणलाय पार्सल. आम्ही एक पत्रावली का ना. कॅटर्स मागवलाय आम्ही. चौघ जण आहेत ना ते वेजवाले. यांना काय. ओ तुम्हाला मुंडे देऊ ना. मग
थोड़ा छोटा मोटा प्रॉब्लम सिग्नल चालू सगळा कॉलनी कारण पाणी पाणी महापूर आले महापूर बोल बोल गाणी बोला गाणी बोला आता इथे थंडा पितात जेवण झालाय आणि थंडा पिण्याचं कार्यक्रम आता थोडे एन्जॉयमेंट चालू आहे आणि आता नाचतात आमच्या लेडीज इथे बॅडमिंटन खेळतात थोडासा वर्कआउट साठी आणि धनंजय पाटीलला काय जमत नाही काय सवय नसल्या कारणाने ओनली क्रिकेट हे बघा आहे काय जमतच नाही याला ओनली क्रिकेट ट्राय करतो आम्ही पण जमून घेऊ झालं का जेवण झालं जेवण मस्त आलं जेवण मस्त मुंडी काम काढलं आम्ही मुंडी काम काढला आज आम्ही मुंडी नाही वेज होतो मी व्हेजिटेबल होतो आणि धनंजय पाटीलने तर कामच काढून काढलेलं आम्ही मुंडीचं मुंडी आणि हलवा आणि काय पॉपलेट पॉपलेट सर्व फोडून काढलंय मस्त लागलं एकदम एन्जॉय केलं आम्ही आता करतोय पोऱ्याला झालेले अजून अपडेट बाकी आणि याच्या पुढे पण अजून करणार आणि उद्याचा दिवस आहे मिस्टर आमची कुकिंग करतोय पहिले बसलेत ते आधी अजून संपत नाही झाले असतील इकडे स्टॉक दाखवा संपत ते लपून ठेवलं वाटतं नाही तिकडे तिकडे पण घे आणि इथे समोर एक एवढा मोठा घमेर होता आता थोडी चढलेली आम्हाला जमलं काय तुमचं काय मत आहे तू सांग काय नाही
आम्ही सांगतो आज मिस्टरनी एवढा खुल्ला केला आहे की डायरेक्ट मैदानच गाजवलाय. आज पूर्ण सिक्रेट वगैरे त्यांनी वहिनीला सांगितलेत, त्यांनी शेअर केलेत, वहिनीने शेअर केलेत. एकदम परफेक्ट, एकदम म्हणजे सर्वांना सर्व खुश आणि सर्व मनच शेअरिंग एकदम करून टाकलाय मिस्टरनी, हलकाच करून टाकलाय. वहिनी पण खुश आहेत. सांग आता काय स्टोरी माझा नाही तुमच्या भाऊंची माझ्याच काढता स्टोरी सांगा जामला हे झालं लाजू नको रे तुमची स्टोरी सांगा नवीन कधी ऐकू देणार नाही तुम्ही बोलले ना मी रात्रीचा 2 वाजल्यात तरी पण गप्पा गोष्टी काही गोष्टी घडल्या ह्या लहानपणीपासूनच्या आणि प्रत्येकाला आवडायला आवडणाऱ्या आवडल्या गोष्टी आवडणाऱ्या व्यक्ती आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स प्रत्येकाने शेअर केलाय तो सर्वांना आवडलेला आहे. प्रत्येकाला असं वाटत आवडीने आहेत तो प्रत्येक जण असं काहीतरी म्हणजे दोन मिस्टरला कमेंट अजूनपर्यंत कधीपासून स्टार्ट केलाय तो अजून. नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आमचा मॉर्निंगचे वाजल्यात 9:30. आता बसले आम्ही स्विमिंग पूलच्या इथे, जरा लेट झालं झोपायला कारण की गप्पा गोष्टी खूप रंगल्या आणि जरा चिकन तंदुरी खाता खाता 4:30 झाले. नंतर 5 वाजता झोपले आणि आता 9 वाजता आम्ही उठलो आणि आलोय स्विमिंग पूलच्या इथे. डायरेक्ट आम्ही इथे आंघोळ करणार स्विमिंग पूलमध्ये कारण की परत वगैरे नको असं. आता कसं काय मुलांना पण एन्जॉयमेंटसाठी आणले. हॅलो, काय खातोस? वडापाव. शेवटो काय खातो? समोसा बोल. समोसा तू काय खाते? चला आता सगळी जण नाश्ता करायला बसल्यात. एक एक दोन दोन तीन तीन वडापाव खाणार असं वाटतंय. हरकत नाही, भाकरी करण्याचं योजलंय. एक हुंडा हुंडाच बघतात ना, एक हुंडा आणि दुसरा आहे दुसरा हुंडा. इथे डायरेक्ट पीठ धरून आणलंय. कुणी आणलं गेलं पीठ? ओके. यांची यांच्या घरी ऑर्डर स्वीकारल्या जातात. हा, 12 रुपये भाकर. हा, 500,000 काय पाहिजे असेल ते आपण भेटतो. अशी भाकरी करतात ना आमच्याकडे पाण्यावरच्या. भाऊ पटापट कशाला तो वाटा आहे का आपली परत आहे का? आणि आता कोणीकडे भाकरी अशा कोणी केल्या होत्या का? अशा भाकरी केल्या होत्या का कोणी? दोन दोन चौघी जणी आहेत. चौघी जणी आहेत. आमची मच्छी तयार आहे, रेडी आहे. आता आम्ही जाऊन नदी वर आधी, नंतर इकडे आम्ही जेवू. म्हणजे एकमेका सहाय्य करतो तो, म्हणजे कुणाला राग रोज नको. मी तातू चला घाई ना, मला ताई भासते पटपट होईल ना. थांबा मी घेतो. नाश्ता वगैरे करून झालाय, आता जेवाची तयारी. आम्ही काल मच्छी घेऊन आलो होतो, मच्छी फ्राय करतात. टोमॅटो कापून घेतो काय? अजून आंघोळ वगैरे काय नाहीये. हा हा, रेडी झालंय सर्व. आणि मस्त वास सुटलेला आहे मॅडम.
अनुभवाची शिजोरी का नाही बरोबर आहे सांगितलं ना फ्रीजर मध्ये ठेवू नका खूप सवय आहे त्यामुळे त्यांना आणि इकडे काय मॅडम डोके आणि काही पडलं तर आमचे जास्त तुम्हाला सवय आहे टाकुडी काय नो इथं बसले सगळी जण तुला आता तुम्हाला पण फ्राय फ्राय मारू फ्राय खाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घे मिस्टर ची घे आता आंघोळीची वाट बघतात अजून आम्ही उतरत नाही तोपर्यंत हे उतरणार नाही हा अजून काय कधी काय आता आंघोळ झालेलं नाहीत डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करणार गुड मॉर्निंग किती खोल आहे चार फूट चांगला मनी स्वच्छ आहे मिठू उतार आता मॉर्निंग करतात आणि वॉकिंग चालू आहे सायकल रायडिंग इथे खूप सुविधा आहे 3 सायकलिस्ट आहेत 1 पंक्चर आहे त्यामुळे दोनच दोघी जणांना दिले असे खूप चांगले चालवतात तिकडून एक आलेले आहेत लहान मुलांचे सायकल घेऊन आले आता शतपावली चालले यांची मॉर्निंगची मॉर्निंग वॉक आहे आमचं मॉर्निंग वॉक पण जबरदस्त सेमिस्टरचा काय त्या रेडी आहेत असं आणि कुकिंगला पण रेडी आहे आता सेकंड टाइम आणि इकडं चालवतात सायकल लहान मुलांची सायकल आहे चालवा काय झाला हा एकटा सुटला बघू कुठं उठलाय तू काय झाला एकटा उठलो तू झोपला होता एकटाच उठला मस्त झोपला मग चल तर बघलाय तर आमचं प्रमाण सुटलेलं आहे आणि तो बोलतात कुठं पाणी बोलते आणि आता खूप सायकल रायडिंग चालले त्यांचे आता मी चालवतो त्यांच्यात चालले वादविवाद कारण 2 सायकल चांगले आहेत 3 सायकल पंक्चर आहे त्यामुळं करू शकताय कुठं गेल्या वाटतं जाऊ दे आमचा पूर्वांश सायकल चालवतोय पॅन्डल मार चाललो आता आम्ही नदीवर चाललोय पाहूया आता कशी नदी आहे ते बोलले का खूप छान आहे ती नदी तर आधी नदीवर जाऊ काय आंघोळ करायची असेल तर करू तिथे नंतर स्विमिंग पूलमध्ये आम्ही एन्जॉयमेंट करू नंतर जेवण्याचा कार्यक्रम आता पाहूया कशा रीतीने तर आज फार्मस दुसरा दिवस तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे सर्वांचा आणि जेवण पण लेडीजनी रेडी केलं आहे तर ते दादा आम्हाला बोलले का इकडे नदी आहे तर नदी चाललं पाहायला आणि तर थोडंसं एन्जॉय वगैरे करू नदीवर आणि तेथून मग स्विमिंग पूलला थोडंसं एन्जॉय करू जेवण वगैरे करू असा पूर्ण प्रोग्राम आहे आमचा
फार्म हाउस आहे आमच्या सासूरवाडीला. चाललोय आता दाखवते जुनी नदी, जुनी नदी कपडे धुवायची. बघा अशी आमची फ्रेंड्स फॅमिली आहेत, खूप एन्जॉयमध्ये आहेत, काही लाजत नाही काही नाही, मस्त बोलतात. माझा पूर्व मला धर बोलतोय. चला आता नदीवर काय येतो पाहायला मिळेल. आता चाललं सगळी जण हो या बघतर दाखवून या आम्हाला परत तुम्ही. तेव्हा जातोय, खूप छान आहे असे बोलतात ते. धनंजयाचं मेवण्या पूर्वांची पण रेडी आहे. काय बोलतोस हो आता कशा रीतीने याने खूप मजा करू आम्ही. आता चाललेत किती लांब एका मिळत अजून, उन्हाचा तडाखा पण भरपूर आहे. दोन पाठ झाले, तिसरा बाकी आहे. आम्ही पोचलोय, खूप छान आहे. आता पूर्ण फॅमिली आलेले आहे आणि काय झालं पाणी आपल्याला तिकडे खूप खोल आहे, तिकडे खूप खोल आहे, पावता येणार आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे. मग ते आंघोळ करायचं, डाबू डाबू करायचं. चला उतरा, चला पटापट. माहिती असेल ना तुम्ही इथल्याच आहात, मग सांगा कुठं कुठं खोल आहे काय. तिकडे खोल आहे, जा तुम्ही तिकडे जा ना. चला घ्या उतरा, काय टाइमपास आहे. हे लहान पोरासारखे करतो का, पुढे न्याटे लागेल नाही. अरे खाली बुडा 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 बुडा. आता एन्जॉयमेंट चालू झालेली आहे, इथून पासून आता सुरुवात आणि ते लास्ट पर्यंत आमच्या स्विमिंग पूल मध्ये. इथपासून भरपूर आता एन्जॉय करणार. आता फक्त पोरांचा थोडासा गोंगाट नाही झाला पाहिजे, नाही तर एन्जॉयमेंट आमची सगळी जाईल. सगळा काळा झालोय कारण की उन्हाचा तडाखा जास्त आहे, त्यामुळे बघू आता आम्ही एन्जॉयमेंट करणार. पवाचा ना, नाही पवाचा, पवाचा का, हा पवाचा, हा पोहायचा का, पोहायचा का. इथे फुका फुकी पाण्यात पडले काय तरी हे झालं वाटतं. इथं बाई इथं पण आहे का, तो वेगळा हे वेगळा बाबा सगळं पाट वेगवेगळे येते. देखो मिठो त्यांच्यासाठी खास आम्ही आमच्यासाठी नाही आहेत. आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरलो, सगळी फॅमिली झाल्या, सगळी एन्जॉयमेंट चालू आहे इकडे पण. का उतरा थोडस जेवतोय कारण का भूका खूप लागल्या. म्हणजे जास्त जेव आम्ही आणि इकडे जेवण चालू आहे. दुपारचं जेवण म्हणजे सकाळी आम्ही नाश्ता केलं होतं, वडापाव आणि काय काय ते पण समोसे ते आम्ही भरपूर. आता काही ते चहा बिस्किट आम्ही थोडस कच्चं ठेवलं होतं, आज शिजवलं. कालच अरेंजमेंट केलं नाही, त्याला काय मेल करून ठेवलं, मेल करून ठेवलं होतं. हे बघा ते चिकन वगैरे, आपले पापलेट अँड हलवा हलवा हाई बोटिया आणि मुंडी वगैरे आहे. हे बघा भाऊ जेवतो इकडे, धनंजय पाटील जेवतात, अजून इकडे जितू साडेकर मास्टर माइंड लेडीज फॅमिली
ओ बघा चेक करा हाय करा हां काय करा आणि इकडे तुम्हाला राकेश सरडेकर पण दाखवतो इथे राकेश सरडेकर बसतो त्यांनीच खूप कष्ट घेतले आमच्यासाठी त्यांनी जेवण केलं थोडंसं आणि इकडे पण बसल्यात किती वाजलेत वाजलेत किती अडीच वाजलेत मग भुका तर लागल्यात आणि घसरून पडलेत की पोरांना आधीच जेवायला दिलं नंतर आम्ही जेवतोय आणि इकडे पण चाललाय काहीतरी काय मॅटर खोबरा कशासाठी ज्यूस काढायचा खोबऱ्याचा खोबऱ्याचा दूध म्हणजे तो मिक्सरला काढून पाणी घालून तसं दूध दूध रेडी त्यामध्ये कोकम कोकमचा आगळ आलं लसूण पेस्ट टाकून सोनकडी आणि वाळाचं सांगायचं आमच्या वाटलं चहा पिला हा एक रिओ पिला हा एक रिओ आणि हा एक ऍपीचा बी इकडे तर काय दारू हट्ट काय दारू सग काय तेच बारके बारके जमला कुंडा बारके सोनकडी इज रेडी काय रेडी होऊन संपली पण आपण लास्टला राहिलो ती थोडीशी घट्ट झाली आहे त्याच्यामुळं थोडीशी तिला चालून घेत आहोत शर्यती लावल्यात शर्यती लावणारा माणूस गायब झालेला आहे शर्यती लावल्या आणि बघायला बाथरूम मध्ये गेल्या आंघोळीला भाऊ शेंद्रे आता आम्ही जेवण वगैरे झालोय आणि थंडा पितात आमचे इथे थंडा पितात फायनली आता लास्ट डे झाला दोन डेज राहिलो आम्ही पहिल्या दिवशी थोडेदा लेट झालो आम्ही आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही निघत आहोत आता वाजल्यात 9:15 झाल्यात आणि खूप मजा केली खूप मस्ती केली आणि एकूणएकाची म्हणजे अशी टिंगल वगैरे केली आणि खूप एन्जॉयमेंट झालं लहान मुलांनी पण खूप एन्जॉयमेंट केली आणि नदीवर वगैरे अंघोळ खूप चांगली केली आणि इथे आमची खूप फॅमिलीज नाचली इथे डीजे आहे बघा जाऊ दे काही हरकत नाही इथेच आमचा व्लॉग समाप्त होत आहे आणि असंच आम्ही अजून कुठे कुठे फिरायला जातो त्याचं आम्ही नक्की व्लॉग करू तर बघत राहा मस्त व्लॉग आहे तर आता फायनली आमची मामाऊची ट्रिप झालेली आहे फायनल आता निघत आहो आम्ही आणि आता कसं वाटलं तुम्हाला इथे आणि काय काय मजा केली म्हणजे असं काय आम्ही आलो काल जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही रात्री 5 वाजेपर्यंत गप्प गोष्टी करत होतो झोपलो उठलो आणि ब्रश वगैरे करून आम्ही नंतर नदीवर गेलो होतो तिथे आम्ही पोहलो मस्त फोटोशूट केला आणि नंतर तिथून येऊन जेवलो आणि मग नंतर स्विमिंग पूलमध्ये पण एन्जॉय केला आणि नंतर थोडासा आराम करून आमचा परत आम्ही थोडेसे फोटोशूट रील्स वगैरे बनवले आणि जेवण वगैरे बनवून आता आम्ही जेवण फायनली निघत आहोत आता झालेलं आहे आमचं बाय